अतिशय महत्त्वपूर्ण असा प्रश्नसंच पाहणार आहोत आणि हा आपला प्रश्नसंच क्रमांक चौसष्ट आहे यामध्ये आपण आरोग्य विभागाने मागील चार वर्षामध्ये जे प्रश्न पुन्हा पुन्हा विचारले आहेत त्या प्रश्नांचा आपण समाविष्ट केलेला आहे आजचा आपला पहिला प्रश्न पहा दारिद्र्य निर्मूलन म्हणजेच गरिबी हटाऊ आणि आत्मनिर्भरता ही पंचवा ही डॅश डॅश पंचवार्षिक योजनेची प्रमुख उद्दिष्ट होते तर दारिद्र्य निर्मूलन आणि आत्मनिर्भरता ही पाचव्या पंचवार्षिक योजनेची उद्दिष्टे होते पुढचा प्रश्न दोन नंबर भारतात शेतीपाठोपाठ रोजगार उपलब्ध करून देणारा डॅश डॅश हा दुसऱ्या क्रमांकाचा उद्योग आहे तर हातमाग हा भारतात शेतीपाठोपाठ रोजगार उपलब्ध करून देणारा दुसऱ्या क्रमांकाचा उद्योग आहे पुढचा प्रश्न आपला तीन नंबर टिंबटिंब ही भारतातील सर्वात लांब हिमनदी आहे तर सियाचीन ही भारतामधील सर्वात लांब हिमनदी आहे पुढचा प्रश्न आहे चार नंबर भारतात अनुसूचित जमातीच्या संख्येचे एकूण लोकसंख्येशी प्रमाण सर्वाधिक असलेले राज्य कोणते आहे तर मिझोराम या राज्यामध्ये अनुसूचित जमातीचे एकूण लोकसंख्येशी सर्वात जास्त प्रमाण आहे पुढचा प्रश्न आपला पाच नंबर भारताला एकूण किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे तर भारताला एकूण सात हजार पाचशे सतरा किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे पुढचा प्रश्न सहा नंबर खालीलपैकी कोणते बंदर लोह खनिज निर्यातीभिमुख आहे या ठिकाणी पर्याय दिलेत आपल्याला चेन्नई कोलकाता नवे मंगरूळ आणि कानला तर यापैकी नवे मंगरूळ हे बंदर लोह खनिज निर्यातीभिमुख बंदर आहे पुढचा प्रश्न आपला सात नंबरचा चहाची लागवड ज्या ज्याशा राज्यात सर्वात प्रथम झाली तर चहाची लागवड ही आसाम या राज्यामध्ये सर्वात जास्त झाली सर्वात प्रथम झाली त्याचबरोबर सर्वात जास्त उत्पादनसुद्धा आसाम या राज्यामध्येच घेतलं जातं पुढचा प्रश्न आठ नंबर भिलाई येथे लोह कारखान्याची कारखान्याची ही कोणत्या पंचवार्षिक योजनेची निष्पत्ती आहे तर भिलाई येथे लोह पोहलाद कारखान्याची निर्मितीही दुसऱ्या पंचवार्षिक योजनेची निष्पत्ती आहे आणि त्यासाठी रशिया या देशाचं सहकार्य लाभलं होतं हे पण लक्षात ठेवा खूप वेळेस विचारलंय की भिलाई लो पोलाद कारखान्यासाठी कोणत्या देशाचं सहकार्य लाभलं होतं तर ते रशिया या देशाचं सहकार्य लाभलं होतं पुढचा प्रश्न आहे नऊ नंबर दगडी कोळशाच्या जागतिक उत्पादनात भारताचा क्रमांक किती आहे तर दगडी कोळशाच्या जागतिक उत्पादनामध्ये भारताचा क्रमांक हा चतुर्थ आहे म्हणजेच चौथा आहे पुढचा प्रश्न आपला दहा नंबर मुंबई बंदरावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी विकसित केलेले बंदर कोणते होते तर मुंबई बंदरावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी विकसित केलेले बंदर हे नावाशेवा बंदर आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा त्याचबरोबर जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुढचा प्रश्न अकरा नंबर मुंबई पणजी हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक टिंबटिंब आहे तर मुंबई पणजी हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सतरा आहे पुढचा प्रश्न आपला बारा नंबरचा टिंबटिंब हा भारतातील पहिला लोहमार्ग आहे तर मुंबई ते ठाणे हा भारतातील पहिला लोहमार्ग आहे पुढचा प्रश्न आहे तेरा नंबर सोलापूर जिल्ह्यातील चिंचोली औद्योगिक वसाहत खालीलपैकी कोणत्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे तर सोलापूर जिल्ह्यातील चिंचोली औद्योगिक वसाहत ही होजिअरी उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे पुढचा प्रश्न आपला चौदा नंबर पश्चिम महाराष्ट्रातील डॅशडॅस जिल्ह्यामध्ये बॉक्साईटचे साठे आढळतात तर पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये बॉक्साईटचे साठे मोठ्या प्रमाणात आढळतात पुढचा प्रश्न पंधरा नंबर महाराष्ट्रातील नागपूरजवळील जवळील पंचतारांकित औद्योगिक वसाहत खालीलपैकी कोठे आहे तर नागपूरजवळील पंचतारांकित औद्योगिक वसाहत ही बुटीबोरी या ठिकाणी आहे आणि ही महाराष्ट्रातील पहिली पंचतारांकित औद्योगिक वसाहत आहे पुढचा प्रश्न आहे सोळा नंबर महाराष्ट्रातील टिंबटिंब हा पट्टा खनिजावर आधारित उद्योगाकरिता प्रसिद्ध आहे तर महाराष्ट्रातील नागपूर चंद्रपूर हा जो पट्टा आहे हा पट्टा खनिजावर आधारित उद्योगांसाठी प्रसिद्ध आहे पुढचा प्रश्न आपला सतरा नंबर महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संख्या डॅश डॅश आहे तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संख्या ही छत्तीस आहे आणि शेवटचा म्हणजे छत्तीस नंबरचा जिल्हा हा काय पालघर जिल्हा आहे त्याचबरोबर महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांची संख्या किती जर असा प्रश्न आला तर त्याचं उत्तर मात्र किती येतं मित्रांनो चौतीस पुढचा प्रश्न आपला अठरा नंबर महाराष्ट्रातील टिंबटिंब जिल्ह्यामध्ये मॅगनीज खनिजाचे विस्तृतसाठी आढळतात तर महाराष्ट्रातील नागपूर व गोंदिया या जिल्ह्यामध्ये मॅग्नीज या खनिजाचे विस्तृत साठे आढळतात पुढचा प्रश्न आपला एकोणीस नंबर कोकणातील घाटांची रचना उत्तरेकडून दक्षिण दिशेकडे करा तर आपल्याला इथं घाटांचा क्रम विचारलाय उत्तरेकडून दक्षिणेकडे तर या ठिकाणी आपलं बरोबर उत्तर येईल पहा पर्याय क्रमांक एक म्हणजे थळघाट कुंभारली घाट फोंडा घाट आणि आंबोली घाट लक्षात ठेवायचा आंबोली घाट हा काय सर्वात दक्षिणेकडील घाट आहे तर थळ घाट हा काय उत्तरेकडील घाट आहे कुंभारले घाट हा कराड चिपळून या मार्गावरती लागतो पुढचा प्रश्न आपला वीस नंबर हापूस आंब्यासा आंब्याची झाडे डॅश डैस डॅश जिल्ह्यात आढळतात पर्याय दिलेत आपल्याला सिंधुदुर्ग रायगड रत्नागिरी आणि वरील सर्व जिल्ह्यात तर हापूस आंब्याची झाडे ही वरील सर्व जिल्ह्यामध्ये आढळतात पुढचा प्रश्न एकवीस नंबर महाराष्ट्रातील डॅश डॅश जिल्हे त्यांच्या द्राक्ष उत्पादनाकरिता प्रसिद्ध आहेत तर महाराष्ट्रातील सांगली व नाशिक हे जिल्हे द्राक्ष उत्पादनाकरिता प्रसिद्ध आहेत पुढचा प्रश्न बावीस नंबर सर सय्यद अहमद खान यांनी डॅश डॅश येथे शिक्षण संस्था स्थापन केली होती तर सर सय्यद अहमद खान यांनी अलीगड या ठिकाणी शिक्षण संस्था स्थापन केली होती पुढचा प्रश्न आहे तेवीस नंबर रवींद्रनाथ टागोरांनी नव्या युगाचे अग्रेसर कुणाला म्हटले आहे तर रवींद्रनाथ टागोर यांनी नव्या युगाचे अग्रेसर असे राजा राम मोहन रॉय यांना म्हणले आहे पुढचा प्रश्न आहे आपला चोवीस नंबर स्त्रियांच्या संघटनेच्या दृष्टीने एकोणीसशे चारमध्ये रमाबाई रानडे यांच्या कोणत्या यांच्या अध्यक्षेखाली कोणत्या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते तर स्त्रियांच्या संघटनेच्या दृष्टीने एकोणीसशे चारमध्ये मध्ये रमाबाई रानडे यांच्या अध्यक्षेखाली अखिल भारतीय महिला परिषदेचे आयोजन करण्यात आले होते पुढचा प्रश्न आहे पंचवीस नंबर भारतीयांनी सायमन कमिशनवर बहिष्कार टाकला कारण तर भारतीयांनी सायमन कमिशन कमिशनवर बहिष्कार टाकला, कमिशन टाकला होता कारण त्यामध्ये एकही भारतीय प्रतिनिधी नव्हता लक्षात ठेवा सायमन कमिशनमध्ये एकूण सात सदस्य होते पण त्यामध्ये एकही एक भारतीय सदस्य नव्हता त्याचबरोबर असाही प्रश्न येतो की सायमन कमिशनची स्थापना कधी झाली तर ती एकोणीसशे सत्तावीसला ला झाली होती आणि सायमन कमिशनचं भारतात आगमन कधी झालं असं विचारलं तर त्याचं उत्तर येतं एकोणीसशे अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये मध्ये सायमन कमिशन भारतात आलं होतं पुढचा प्रश्न आपला सव्वीस नंबर चळवळ करा अखंड चळवळ करा हा स्वराज्याचा मंत्र देणारे भारतीय नेते कोण होते तर चळवळ करा अखंड चळवळ करा असा स्वराज्याचा मंत्र हा दादाभाई नवरोजी यांनी दिला होता पुढचा प्रश्न आहे सत्तावीस नंबर मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली तर मुंबई कामगार संघाची स्थापना ही नारायण मेघाजी लोखंडे यांनी केली होती पुढचा प्रश्न आहे आपला अठ्ठावीस नंबर इसवी सन एकोणीसशे तीसच्या मिठाच्या सत्याग्रहाचे स्त्रियांचे नेतृत्व कुणी केले तर एकोणीसशे तीसच्या च्या मिठाच्या सत्याग्रहामध्ये स्त्रियाचे नेतृत्व हे अवंतिकाबाई गोखले यांनी केले होते पुढचा प्रश्न आपला एकोणतीस नंबर भारतीय क्रांतिकारकांच्या संघटनांच्या अपयशाचे महत्वाचे कारण म्हणजे काय तर भारतीय क्रांतिकारकांच्या संघटनांचे अपयशाचे महत्वाचे कारण म्हणजे क्रांतिकारकामध्ये एक सूत्रता नव्हती पुढचा प्रश्न आपला तीस नंबर संस्थानांना दिलेल्या सवलती आणि गव्हर्नर जनरलचे अमर्याद अनिर्बंध अधिकार यामुळे कोणता कायदा भारतीय राजकीय पक्षांनी व नेत्यांनी फेटाळून लावला होता तर एकोणीसशे पस्तीसचा कायदा हा भारतीय राजकीय नेत्यांनी व पक्षांनी फेटाळून लावला होता कारण त्यामध्ये काय झालं होतं की संस्थानांना भरपूर सवलती दिल्या होत्या आणि गव्हर्नर जनरलला अमर्याद अधिकार दिले होते पुढचा प्रश्न एकतीस नंबर आगरकरांना डॅश डॅश यांच्याबरोबर एकशे एक दिवसांची कारावासाची शिक्षा झाली होती तर आगरकरांना लोकमान्य टिळक यांच्याबरोबर एकशे एक दिवसांची कारावासाची शिक्षा झाली होती पुढचा प्रश्न आपला बत्तीस नंबर महात्मा फुले यांनी मोठ्या धाडसाने एक संस्था काढली जी भारतातील अशा स्वरूपाची पहिलीच संस्था होती एका ब्राह्मणेतराने विधवा ब्राह्मण स्त्रियांच्या सहाय्यार्थ सा, काढलेली ही संस्था कोणती होती तर महात्मा फुलेंनी ब्राह्मण स्त्रियांच्या सहाय्यार्थ काढलेली ही संस्था म्हणजेच बालहत्या प्रतिबंधक गृह होय पुढचा प्रश्न आपला तेहतीस नंबर महात्मा फुलेंनी अठराशे साली लिहिलेल्या तृतीय रत्न या नाटकाची मध्यवर्ती कल्पना कशावर आधारित आहे तर महात्मा फुले यांनी अठराशे पंचावन्न साली लिहिलेल्या तृतीयरत्न या नाटकाची मध्यवर्ती कल्पना ही ब्राह्मणी मूर्तीपूजेवर आधारित आहे पुढचा प्रश्न आहे चौतीस नंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्य करण्यासाठी कोणता पक्ष स्थापन केला होता तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्य करण्यासाठी शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना केली होती पुढचा प्रश्न आपला पस्तीस नंबर शाहू महाराजांनी एकोणीसशे अकरामध्ये कोणत्या समाजास राज्याश्रय दिला होता तर शाहू महाराजांनी एकोणीसशे अकरा मध्ये सत्यशोधक समाजास राजाश्रय दिला होता किंवा इथं असाही प्रश्न येतो की कोल्हापूर संस्थानामध्ये सत्यशोधक समाजाची शाखा कधी स्थापन करण्यात आली किंवा सत्यशोधक समाजाची स्थापना कधी करण्यात आली तर त्याचं उत्तर लिहायचं आहे एकोणीसशे अकरामध्ये पुढचा प्रश्न छत्तीस नंबर शाहू महाराजांच्या सामाजिक कार्यातील एक अभिनव प्रयोग कोणता तर वस्तीगृहांची स्थापना हा छत्रपती शाहू महाराजांच्या सामाजिक कार्यातील एक अभिनव प्रयोग आहे पुढचा प्रश्न आपला सदतीस नंबर महर्षी दोंडो केशव यांनी चौदा जून अठराशे शहाण्णव रोजी सुरू केलेल्या अनाथ बालिकाश्रमाच्या स्थापनेमागील उद्देश काय होता तर महर्षी दोंडोकेशो कर्व्यांनी स्थापन केलेल्या अनाथ बालिकाश्रमाच्या स्थापनेमागील उद्देश होता विद्वांना शिक्षण याचबरोबर इथं लक्षात घ्या मित्रांनो काही पुस्तकामध्ये अनाथ बालिकाश्रमाची ही एकूण अठराशे नव्याण्णव दिलेली आहे पण इथं लक्षात घ्या अनाथ बालिकाश्रमाची स्थापना ही चौदा जून अठराशे शहाण्णव रोजी करण्यात आली होती आणि त्याचं कार्य चालू मात्र हे कधी अठराशे नव्याण्णवपासून कार्य चालू झाले होते पुढचा प्रश्न अडतीस नंबर महर्षी कर्व्यांनी पंधरा नोव्हेंबर अठराशे एक्याण्णवला पुण्याला फर्गुसन कॉलेजमध्ये कोणत्या विषयाचे प्राध्यापक म्हणून नोकरी पत्करली तर महर्षी कर्व्यांनी अठराशे मध्ये पुण्यातील फर्गुसन महाविद्यालयामध्ये गणित या विषयाचे प्राध्यापक म्हणून नोकरी पत्करली होती पुढचा प्रश्न आपला एकोणचाळीस नंबर कोणत्या घटनादुरुस्तीनुसार भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला आहे तर बेचाळीसव्या घटनादुरुस्तीनुसार भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला आहे आणि बेचाळीसवी घटनादुरुस्ती करण्यात आली होती एकोणीसशे शहात्तर साली पुढचा प्रश्न आपला चाळीस नंबर भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत खालीलपैकी कोणत्या संकल्पनेचा निर्देश अगोदर झाला आहे तर भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत न्याय या संकल्पनेचा निर्देश सर्वात अगोदर झालेला आहे पुढचा प्रश्न आपला एक्केचाळीस नंबर भारतात केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवतो तर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीचे अध्यक्षस्थान हे पंतप्रधान भूषवतात पुढचा प्रश्न बेचाळीस नंबर सामान्यपणे संघराज्य पद्धतीत कोणत्या पद्धतीचे विधिमंडळ असते तर संघराज्य पद्धतीमध्ये सामान्यतः द्विगृही पद्धतीचे विधिमंडळ असते पुढचा प्रश्न त्रेचाळीस नंबर वित्तीय विधेयक लोकसभेत मांडण्यासाठी कोणाची शिफारस आवश्यक असते तर वित्त विधेयक लोकसभेत मांडण्यासाठी राष्ट्रपतींची शिफारशी आवश्यक असते पुढचा प्रश्न आपला चव्वेचाळीस नंबर भारतीय लोकशाहीचे अधिक विकेंद्रीकरण कोणत्या दोन घटनादुरतेमुळे झाले आहे तर भारतीय लोकशाहीचे अधिक विकेंद्रीकरण ही त्र्याहत्तरवी व चौऱ्याहत्तरव्या घटनादुरुस्तीनुसार झाले आहे पुढचा प्रश्न आपला पंचेस नंबर ओबीसी चळवळ डॅश मुळे प्रभावित झाली तर ओबीसी चळवळ ही मंडल आयोगामुळे प्रभावित झाली पुढचा प्रश्न आपला शेहेचाळीस नंबर नियोजन विभागाचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो तर नियोजन सचिव हा नियोजन विभागाचा प्रशासकीय प्रमुख असतो पुढचा प्रश्न आहे सत्तेचाळीस नंबर कोणत्या वर्षी महाराष्ट्र राज्यात पहिले आघाडी सरकार स्थापन झाले होते तर एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली महाराष्ट्रामध्ये पहिले आघाडी सरकार स्थापन झाले होते पुढचा प्रश्न अठ्ठेचाळीस नंबर कुठल्या परिषदेत जमलेल्या हजारो दलितांना संबोधताना शाहू महाराजांनी डॉक्टर आंबेडकरांची ओळख करून देताना हा तुमचा भावी नेता असे म्हटले होते तर मानगाव परिषदेमध्ये छत्रपती शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब संदर्भात हा तुमचा भावी नेता असं दलितांना म्हटले होते पुढचा प्रश्न एकोणपन्नास नंबर सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक कोणी लिहिले तर सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक महात्मा फुले यांनी लिहिले आहे पुढचा प्रश्न आहे आपला पन्नास नंबरचा दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचे मुख्य उद्दिष्ट काय होते तर मित्रांनो हा जो प्रश्न आहे दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचे उद्दिष्ट काय होते याचं उत्तर तुम्हाला काय करायचं आहे कमेंटमध्ये सांगायचं आहे त्याचबरोबर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज मित्रांनो सबस्क्राईब करा धन्यवाद